ओबीसी नेते आमदार गोपीचंद पडळकरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बुलढाण्यात निदर्शने करण्यात आलेली आहेत, पाहूयात मग। इंदापूर येथील ओबीसी समाजाची सभा आटोपून एका शेतकरी आंदोलनास भेट देण्याकरता जात असताना काही समाजकंटकांनी त्यांच्यावरती चप्पल फेक करत हल्ला केला। तसेच ओबीसी समाजातील नेते बबनराव तायवाडे, प्रकाश अण्णा शेंडगे, मंत्री छगन भुजबळ यांना सुद्धा फोनवरून धमक्या दिल्या जात आहेत। या घटनांच्या निषेधार्थ आज खामगाव येथील तहसील कार्यालयासमोर ओबीसी समाज बांधवांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून जोरदार अशी घोषणाबाजी केलेली आहे। महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांवर त्यांना धमक्या देण्याचे, त्यांच्यावर हल्ला करण्याचे प्रमाण आज रोजी वाढत आहे। परंतु या कठोर समाजकंटकांवर अजून शासनाने कुठलीही कठोर कारवाई केलेली नाही आणि या आमच्या नेत्यांवर जर अशा प्रकारचे कोणी हल्ले करत असतील तर त्यांनी सुद्धा लक्षात घ्यावं। जर शासन कठोर कारवाई करत नसेल तर ओबीसी समाज सुद्धा रस्त्यावर उतरण्यासाठी आज तयार आहे। आमची आजची प्रमुख मागणी आहे की छगनरावजी भुजबळ साहेब, त्यानंतर गोपीचंदजी पडळकर साहेब, बबनरावजी तायवाळे साहेब या नेत्यांना ज्या काही धमक्या आहे त्यांना धमक्या देणाऱ्या सर्व समाजकंटकांना ताबडतोब अटक करून त्यांच्यावर कठोर शासन करावं।